बातमी आहे. रक्षा खडसे यांनी श्रीराम पाटील यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत श्रीराम पाटील यांना अद्यापही अस्तित्व सिद्ध करायचं आहे असं म्हणत रक्षा खडसे यांनी श्रीराम पाटलांना टोला लगावलाय. रक्षा खडसे यांनी श्रीराम पाटील यांना टोला लगावलेला आहे. श्रीराम पाटील यांना अजूनही अस्तित्व सिद्ध करायचं आहे असं त्यांनी म्हटलंय. श्रीराम पाटील जे पक्ष राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्यांनी जे तिकीट घेतलेलं आहे, कसं घेतलेलं आहे, कशामुळे घेतलेलं आहे हे जनतेला पण माहीत आहे. आज ज्या पद्धतीने ते प्रचार करत आहे की बाबा की आमचा समाज आमचं म्हणजे जे काही सोशल मीडियावर चालू आहे, पण मला असं वाटतं की आज मराठा समाजसुद्धा भारतीय जनता पार्टीसोबत खूप मोठ्या प्रमाणात जोडलेला आहे. निवडणूक लढायचीच नाही की रक्षा खडसे ह्या कोणत्या समाजातल्या किंवा श्रीराम पाटील हे कोणत्या समाजातले. समाजावर ही निवडणूक कोणी न घेऊन जाता हे विकास मुद्द्यावर घेऊन जावी आणि देशाच्या अस्तित्वावर ही निवडणूक घेऊन जावी असं माझं व्यक्तिगत मत.